बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वत्र पाहायला मिळते। त्यानिमित्ताने बाजारपेठा देखील सजलेले आहेत आणि बाजारांमध्ये खरेदीसाठी बाप्पांच्या सजावटीसाठी भाविकांची मोठी गर्दी खरेदीसाठी आपल्याला पाहायला मिळते। अशाच एका मखरच्या दुकानामध्ये मी आलोय। वेगवेगळे सुंदर असे मखर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती असतील जे पूर्णपणे लद्द्यापासून कार्डबोर्डपासून या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। पूर्णपणे इको फ्रेंडली हे सगळे मखर या ठिकाणी आहेत आणि हेच मखर खरेदी करण्यासाठी बाप्पांच्या सुंदर सजावटीसाठी या सगळ्या भाविकांनी किंबहुना या लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण बघतोय सुंदर फुलांनी सजलेला असेल, मोरपंख असतील, इतर वेगवेगळे डिझाईन असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच वेगवेगळ्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण वर बघतोय हे सगळे लद्द्यापासून अर्थात कार्डबोर्डपासून इको फ्रेंडली बनवलेले मखर आहेत। मंदिर बघता येत आहे आपल्याला समोर सुंदर, त्याचबरोबर वेगवेगळे मंदिरांच्या प्रतिकृती देखील आहेत। अलीकडं भगवान राम मंदिर जे सध्या अयोध्यात होत आहे त्याची प्रतिकृती देखील या मखरमधून साकारण्यात आलेली आहे आणि हेच सगळं घेण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करत आहेत। दादा तुम्ही मखर घेतला, काय आवडलं तुम्हाला? घेतोय आवडलंय। आवडलंय का ताई? तुम्ही बाप्पांच्या स्वागतासाठी मखर घेण्यासाठी आलात, कसं आहे मखर आवड गर्दी खूप आहे? हो छान आहे, मस्त आहे इथे दुकानात, मंदिर छान आहेत, राम मंदिर मस्त वाटलं। आपण बघतोय अशा पद्धतीने बाप्पांच्या स्वागतासाठी लोकांकडून जय्यत तयारी सुरू आहे आणि अशा पद्धतीने बाजारपेठा देखील सजलेले आहेत आणि वेगवेगळ्या सुंदर असे मखर बाजारांमध्ये सध्या उपलब्ध आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी विकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।